राज्य सरकारकडून खड्डेमुक्त रस्त्यांचा दावा केला जात असताना नगर शहराजवळून जाणाऱ्या बाह्यवाहन रस्त्याची दुर्दशा अद्यापही कायम आहे. खड्डेमुक्त बायपास कृती समितीच्या युवा सदस्यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन बायपास तातडीनं खड्डेमुक्त करण्याची मागणी केली आहे. एकीकडे राज्य सरकारकडून राज्यातील सर्व रस्ते जवळपास खड्डेमुक्त झाल्याचा दावा करण्यात येत असताना नगर शहराबाहेरून जाणाऱ्या बायपास रस्त्याची दुरवस्था कायम आहे. अक्षरशः चाळण झालेल्या रस्त्याच्या दुरुस्तीकडे सरकारनं सोयीस्करपणे दुर्लक्ष केलंय. अनेक वेळा अर्ज विनंत्या करूनही प्रशासन दाद देत नसल्यानं या रस्त्याच्या आसपास राहणाऱ्या युवकांनी एकत्र येत आंदोलनाचा पवित्रा घेतलाय. मध्यंतरी खड्डेमुक्त बायपास कृती समितीनं फेसबुक लाईव्ह आंदोलन करून रस्त्याची समस्या सोशल मीडियाद्वारे संपूर्ण जगासमोर मांडली. यानंतर युवकांनी बांधकाम विभागाचे अभियंता अंकुश पालवे यांची भेट घेऊन रस्ता दुरुस्तीच्या कामाबाबत विचारणा केली. अभियंता पालवे यांनी एका महिन्यात निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष काम सुरू करण्याची ग्वाही दिली. कृती समितीनं 26 जानेवारीपर्यंत काम सुरू न झाल्यास रस्ता दोन्ही बाजूंनी खोदून तो वाहतुकीसाठी बंद करण्याचा इशारा दिलाय. खड्डेमुक्त बायपास संघटनेचा सचिव पदी आहे. या ठिकाणी जे आम्ही त्यांचा आज आंदोलन केलं, या आंदोलनामध्ये नेमकं खड्डेमुक्त बायपास ही संकल्पनाच्या अंतर्गत दादा पाटील 15 डिसेंबरपर्यंत सांगितली होती आणि आजही बायपासला कसल्याही प्रकारचं काम सुरू झालेलं नाही. आम्ही फेसबुक लाईव्ह आंदोलन केलं, या लाईव्ह आंदोलनानंतर पण कसल्याही प्रकारचं त्यांनी पाऊल नाही उचललं. म्हणून या ठिकाणी जवाब मागो हे आंदोलन आम्ही या ठिकाणी केलं. या ठिकाणी पालवे साहेबांनी अतिशय सविस्तर माहिती दिली, कशा पद्धतीने पाठपुरावा करण्यात आला, पाठपुराव्याद्वारे कार्यालयीन सरकारी कामांद्वारे कशा पद्धतीने अडकळे आले, टेंडर आता सध्या पास झालेलं आहे, सगळं झालेलं आहे. त्यांनी सांगितले आम्हाला 1 महिन्याची मुदत, आम्ही त्यांना अजून 10-15 दिवस वाढून दिले. जर 26 जानेवारी प्रजासत्ताक गणराज्य म्हटलं जातं, 26 जानेवारी 1950 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपल्यासाठी गणराज्य, लोकांसाठी लोकांकडून चालवले जाणारे राज्य म्हणजे लोकशाही असं म्हटलं जातं. पण इथं लोकांची दुरावस्था या शासनाने केल्याबद्दल आम्ही सर्वांनी तरुणांनी एकत्र येऊन जर 26 जानेवारीपर्यंत हे रस्त्याचं काम सुरू झालं नाही, 26 जानेवारीला आम्ही संपूर्णपणे दोन्ही बाजूंनी जिथं नेपटी बायपास नेपटी आणि इकडे विळद या दोन्ही ठिकाणी जेसीबीनी खड्डे खाणून संपूर्ण जड वाहतूक आम्ही नगर शहरातून वळवणार आणि जर तोपर्यंत रस्त्याचं काम व्यवस्थितरित्या सुरू झालं, ज्या पद्धतीने आम्ही त्या रस्त्याचा निषेध म्हणून फेसबुक लाईव्ह आंदोलन सुरू केलं होतं, त्याच पद्धतीने आम्ही तिरंगा रॅली घेऊन या सरकारच्या समर्थनार्थ सरकारला धन्यवाद देण्यासाठी तिरंगा रॅली 26 जानेवारी याच दिवशी काढणार. यावेळी युवा वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता. प्रतिनिधी सुशील थोरात, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.